नमस्कार कशात विद्यार्थ्यांनो मी खास तुमच्यासाठी आज मराठी दिवस है, मराथी आहे आणि मराठी दिवसासाठी खास हा तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहेत पहिले तर तुम्हा सर्वांना मराठी दिवसाच्या मराठी दिनच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर यांचा वाढदिवस कुसुमाग्रज हे नाव कसं पडलं हे आपल्याला आत्ताच किरणभाई यांनी सांगितलं त्यांच्या बहिणीचं नाव कुसुम होतं त्याच्यातून त्यांनी त्यांना कुसुमाग्रज म्हणून सर्व जग ओळखतं ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यातलं सर्वात मोठं नाव वी वा शिरवाडकर आणि त्यांचा वाढदिवस अख्खा महाराष्ट्र अख्खं जग आपण सर्वजण मराठी दिन म्हणून साजरा करतो आणि आज सर्वांनी खूप छान छान कविता पाठवलेल्या आहेत त्या रेडिओवर चालू आहेत आणि मला असं वाटलं की तुमच्यासाठीसुद्धा एखादी कविता म्हणावी म्हणून मी हे छान पुस्तक निवडलेलं आहे बोल गाणी हे मंगेश पाडगावकर यांचं हे पुस्तक आहे मंगेश पाडगावकर हे फार प्रसिद्ध कवी होते माझे अतिशय आवडीचे कवी होते त्याला दोन तीन कारणं आहेत एक तर त्यांच्या सर्व कविता या जीवन किती आनंदी असतं आणि ते आपण कसं साजरं केलं पाहिजे याच्यावर आहे आणि दुसरं म्हणजे आप मंगेश पाडगावकर आपल्या स्कूललासुद्धा येऊन गेलेले आहेत त्यांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे म्हणजे मला आठवतं जेव्हा ते आपल्या शाळेत आले होते आणि आपला एज्युकेशन ऑन व्हीलचा प्रोजेक्ट त्यांनी पाहिला त्यावेळेस त्यांनी माझ्यावरही कविता केलेली होती आणि म्हणाले होते ज्ञानाचा ना, प्रकाश झोपड्यात नेशी धन्य धन्य होशील सचिन तू अशी कविता सुद्धा पाडगावकरांनी केली होती तर मंगेश पाडगावकर हे अतिशय माझे अतिशय आवडते कवी आहेत आणि त्यांचं त्यांची कविता मी तुमच्यासाठी आज इथं मी म्हणत आहे कवितेचं नाव आहे सांगा कसं जगायचं सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा बघा आता आपल्याला इथं चॉईस दिली कवी नाही की आपल्याकडे दोन चॉईसेस आहेत की आपण कसं जगलं पाहिजे आनंदाने जगायचंय का रडत रडत जगायचं कडत कडत सकाळी सकाळी उठल्यानंतर आई तुला विचारते की आता ऑनलाईन स्कूल सुरू होते दूध पी आणि तू कणत नको वाला आहे नको असं म्हणजे रडत रडत जगायचं आहे का ओके आनंदाने आता मला छान शाळेत जायचं आहे असं पासून तर जे मोठे विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याकडे टू चॉईस आहेत दोन दोन आपल्यालाकडे पर्याय आहेत पहिला पर्याय काय आहे गाणं म्हणत जगायचं आहे जो निवडला पाहिजे का दुसरा आहे की रडत रडत जगायचं आहे तर सांगा कसं जगायचं आहे कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतंच ना ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतंच ना बघा किती छान म्हटलेलं आहे की डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना आई वडील आपली सातत्याने काळजी घेतच असते की नाही का जेवायच्या वेळेस व्यवस्थित ते आपलं वाढते काळजी घेते हे की नाही शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा बघा हे किती महत्त्वाचं आहे कोरोना आला या कोरोनाच्या काळामध्ये पाप रे कोरोना आला काय आयुष्य मी काय पाप केलं होतं वगैरे 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 असं म्हणत रा आपण आयुष्य घालवाय घालवलं पाहिजे का आपण असं आयुष्य की ठीक आहे याच्यातूनही मी काही ना काही मार्ग काढणार आहेत त्यामुळे शाप देण्यापेक्षा मी Uh, काय मदत करू शकतो धन्यवाद देऊ शकतो की बो ॲटलिस्ट मी आत्ता या कोरोनाच्या काळामध्ये आहे ना अजून <laughs> आहे मला झालेला नाही कोरोना त्यामुळे आपण दुसऱ्यांची मदत करूया सो so, डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना ऊन उन... ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतंच ना शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा काळा का काळोखा काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं बघा कधी कधी असं अडचणी येत असतात आपल्याला आपल्या आईबाबांना अडचणी येत असतात ते एकमेकांना मदत करत असतात आपले आईबाबा काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा बघा आपल्याला पुन्हा कवी दोन पायऱ्या देतोय की निगेटिव्ह थॉटमध्ये जगायचं आहे तुम्हाला नकारात्मक या विषयात आपण जगायचं आहे का तुम्ही पॉझिटिव्ह थॉटमध्ये आपल्याला जगायचं आहे विधायक गोष्टीमध्ये जगायचं आहे काळोखात कुडायचं आहे की प्रकाशात उडायचं आहे तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं आहे कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फूल फुलून येतात हे काय खरं नसतं बघा किती मस्त त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये एका ठिकाणी बसतोय जरा मी आता हा यस तर कवी काय म्हणतात पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुल फुलून येतात हे काय खरं नसतं काट्यांसारखं सळायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा बघा इथं किती महत्त्वाचा मुद्दा त्यांनी इथं दिलेला आहे की काट्यांसारखं सलायचं का म्हणजे जे काही लोक नुसतं टोमणे मारत असतात आहे ना नेहमी टोमणे नोहमी निगेटिव्ह या गोष्टी आणि काही जण नेहमी पॉझिटिव्ह चांगलं करूया उत्साह सारखं जगण्याची काळजी घेत असतात त्यामुळे आपण फुलासारखं फुलायचं आणि दुसऱ्यांदा छान सुगंध द्यायचा असं कवीचं म्हणणं आहे ओके कवी मंगेश पाडगावकर पुढचं काय म्हणतात ते आपण समजून घेऊया काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं सरला आहे म्हणायचं की भरलं आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा म्हणजे बघा किती महत्वाचं इथं दिलेलं आहे मुद्दा की तो ग्लास आहे त्या ग्लासमध्ये पाणी अर्धा भरलेला आहे का असं म्हणायचं आपल्याला आहे का अरे अर्धा रिकाम आहे असं निगेटिव्ह बोलायचं आहे तर आहे ना प्रत्येक गोष्टीमध्ये एक विधायक नाण्याची बाजू असतेच विद्यार्थ्यांनो ते आपण दृष्टिकोनातून आपण ती बघितली पाहिजे आपल्या विचारांनी ती बघितली पाहिजे ओके आपल्याला म्हणजे तो त्रिकोणाचा काटकोण माहिती असतो पण दृष्टिकोन माहिती नसतो हा दृष्टिकोन म्हणजेच ॲटिट्यूड्स कसं बघायचं त्यामुळे काय म्हणत आहेत कवी मंगेश पाडगावकर पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुम्ही स्पेलरचे विद्यार्थी आहात मला माहिती आहे तुम्ही गाणं म्हणतच जगणार आहात आणि सगळ्यांनी हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवलं पाहिजे खास करून जे नववी पास पाचचे विद्यार्थी नववी दहावीचे विद्यार्थी आहेत कॉलेजपर्यंतचं हे पुस्तक गाणी हे फार सुंदर पुस्तक आहे माझे याच्यातली चिवताई कविता तर ही माझी अतिशय आवडती ही कविता आहे तर तुम्हाला तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मराठी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा एक, एक भाषा उत्तम करा मातृभाषा आपली मराठी आहे ती पण उत्तमच मित्रांनो पाहिजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे कुठल्याही भाषेमध्ये आता मी जे मराठीत तुमच्याशी बोलतो आहे हे ॲट ए टाईम पंचवीस भाषांमध्ये ट्रान्सलेट करता येत असतं त्यामुळे आपल्या आपल्या भाषेवर प्रेम करूया भाषेमध्ये जे काही चांगलं साहित्य आहे ते वाचा कारण की आपल्याला ते विचार करायला लावत असतं ओके पुन्हा एकदा धन्यवाद आणि तुम्ही जे रेडिओवर कवितांचा पाऊस पाडलेला आहे त्यामध्ये मी खूप खुश झालेलो आहे रेडिओ ऐकत राहा रेडिओवरही खूप छान मराठी दिवस आपण साजरा करतो आहे बाय बाय थँक यू सो मच मनापासून धन्यवाद आणि आपण गाणं म्हणतच जगायचं आहे कारण कवी मंगेश पाडगावकर यांनी ही सुंदर कविता आपल्यासाठी लिहिलेली आहे बाय बाय